शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने आपल्या सोबत आहेत। आज नागपुरात आगमन झालं आणि फुलांच्या हारावरून कळते की त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते नागपूर विमानतळावर झालं। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले, हो काय सांगणार, शिंदे गटात सहभागी होण्याचा पहिला विचार कधी आला आणि याचे कारण काय? नाही, असं गट नाही, आम्ही शिवसेनेमध्येच आहोत सर्वजण। मधल्या काळामध्ये आमदारांची जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर खासदार लोक सर्व आम्ही प्रयत्नात होतो की बा जो वाद निर्माण झालेला आहे तो वाद निपटावा, त्याकरता आम्हाला एखाद महिना प्रयत्न करावा लागला, परंतु त्यामध्ये आम्ही अपयशी झालो। परंतु नक्की सांगतो की भविष्यामध्ये यश मिळेल याच्यात। विनायक राऊत यांच्याबद्दल खदखद होती तुमच्यासह बऱ्याच, म्हणजे काय नाराजी होती नेमकी, आता तरी बोलून दाखवा। नाही, विनायक राऊतांचा जो प्रकार पार्लमेंटमध्ये होता, त्यांना गटनेता बनवल्यानंतर पार्लमेंटमध्ये जेव्हा हाऊसमध्ये भाषण द्यायची, म्हणजे कोणतं बिल असेल त्या बिलावर चर्चा करायची वेळ यायची, तर आम्हाला आमचं नाव तिथे पाठवलं जायचं, परंतु आम्ही त्याची तयारी करायचं भाषण देण्याची सर्व, आणि ज्या हाऊसमध्ये आम्ही बोलण्यासाठी तयार असतो, तर तेव्हा एक तर त्यांचं नाव किंवा अरविंद सावंत यांचंच नाव त्याच्यामध्ये असायचं, आमचं नाव कटलेलं असे, ही माझ्यासोबत नाही सर्व खासदारांसोबत हा प्रकार लोकसभेमध्ये होत होता, त्यामुळे त्यांना हटवण्याचा विचार आम्ही मागच्याच अधिवेशनामध्ये केला होता, परंतु आता अचानक ते कारण आम्हाला मिळालं आणि आम्ही त्यांना हटवलं। बाकी सर्व पदाधिकारी पार्लमेंटरी बोर्डाचे जसे तसेच आहे। 12,000 अजून वाढणार आहे संख्या? नाही, त्यांच्याप्रती फार मोठी नाराजी आहे। विनायक राऊतांबद्दल सर्वच खासदारांची नाराजी आहे, ते 15-16 सुद्धा जाऊ शकतात, जाण्याची पूर्ण शक्यता आहे। खासदार कधीपर्यंत हे 12-15 खासदार होते? नाही, असा आमचा काही 15 करायचाही विचार नाही ना 18 करायचाही विचार नाही, आम्हाला त्यांना हटवायचं होतं, त्यांना आम्ही हटवला, ते आमचं काम पूर्ण झालं। खासदार अजून वाढतील शिंदे गटात? नाही, वाढवायचं आणि घटवायचा काही विचारत नाही त्याच्यामध्ये, 12 पाहिजे होते ते हटवण्यासाठी, ते 12 झाले, आम्ही त्यांना हटवलं। बरं, आता काय पुढची, तुम्ही उद्धवजींशी काही बोलणं झालं या सगळ्या बाबींवर? होईल, आमचं मधल्या काळामध्ये बोलणं झालेलं होतं, परत आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहे। तर आता नेता नेमका कोण? उद्धव ठाकरेच तुमचा नेता आहे की? तुम्ही बघितलं असेल, पक्षनेते आता एकनाथजी शिंदे साहेबच आहेत। आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे केंद्राचं असंही कळतंय, तुमच्या 12 काही खासदारांना मंत्रीपदाचं काही ऑफर काही होणार आहे? त्या संदर्भामध्ये काही नाही, आमचा फक्त गट नेता आम्ही बदलवलेला आहे, बाकी आम्ही सर्व खासदार हिंदुत्वाच्या सोबत आहोत। सहभागी झाले म्हणजे तुमचा गट नेता? एनडीएमध्ये सहभागी, आम्ही एनडीएमध्ये निवडणूक लढलेलो होतो, मंत्रिपद लोकसभेची निवडणूक आम्ही जे लढलो ती एनडीएमध्ये लढलो, एनडीएच्या सहकार्याने लढलो। आता मंत्रिपद एनडीएचं मंत्रिपद मिळालं घेणार का? कोणाचं मंत्रिपद? आम्हाला मंत्रिपदा संबंध 12 खासदारापैकी कोणाला संदर्भात काहीच माहिती नाही आम्हाला काही। खूप खूप धन्यवाद, हे होते कृपाल तुमाने, स्वागत झालं। आणि 12 आकडा 15-16 होऊ शकतो खासदारांचं असं ते बोलले, आणि त्यामुळे आणखी खतखत खासदारांमध्ये जे आहे ते असेल यावरून दिसून येत आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।